मराठा समाजाचं शांतपणे सुरू असलेलं हे आंदोलन आहे आणि त्याच्यामध्ये कुठेतरी सदावर्तींकडनं ज्या प्रकारे त्यांचे स्टेटमेंट्स येतात, ज्या चिथावण्या दिल्या जातात आणि ज्याप्रमाणे ते द्वेष पेरत आहेत त्याचा परिणाम आपल्याला बघायला मिळतो आहे। आतापर्यंत मुंबईमध्ये एवढे आंदोलनं झाले पण आत्ता अशा प्रकारचं हिंसक आंदोलन कधीही झालं नाही। ही जी मुलं आहेत, जी मला प्राथमिक माहिती आहे त्याप्रमाणे ते संभाजीनगरवरनं मुंबईत आले, इतक्या लांब येऊन असं कृत्य करण्याला भाग पाडण्यासाठी हे स्वतःवरती स्वतः जबाबदार आहेत। ज्या माणसाचा आमच्या समाजाशी काही संबंध नाही, जातीशी काही संबंध नाही, अशा माणसाने आमच्या समाजाबद्दल नेहमी गरळ ओकणं, आमचं चाललेलं मोठं आंदोलनामध्ये नेहमी खोडा घालणं, ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन चालू आहे, ज्या लाखोंच्या संख्येने लोक येत आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्वतःचे भाष्य करणं, राजकीय भाष्य करणं आणि कुठेतरी मराठा समाजाचं शांतपणे चाललेल्या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम हे सतत सदावर्ती करत आहेत। का गराज नेटवर्क ग्रेट क्लेम कवर ग्रेट प्राइस वेट 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 वाह प्राइस भी ग्रेट टाटा AIG कार इन्श्योरेंस ट्रस्टेड नाम फैंटास्टिक नाम। असंवैधानिक मार्ग असंवैधानिक पद्धतीने त्यांच्या गाड्या फुटपाथवरती पार्क होत्या, संविधानाचे मोठे परिभाषा देणारे हे सदावर्ती, त्यांच्या गाड्या मग त्यांनी घरामध्ये लावायला पाहिजे होत्या, पार्किंगमध्ये लावायला पाहिजे होत्या, रस्त्यामध्ये काय करतायत, फुटपाथवरती त्यांच्या गाड्या का पार्क आहेत? जर तुम्ही संविधान आम्हाला शिकवता तर स्वतः कधी शिकणार? आणि मग जर एखाद्या आमच्या मुलांवरती जर त्यांच्या बोलण्यातनं जर असे परिणाम होत असतील की मुलं जर तिकडनं संभाजीनगरवरनं मुंबईत येत असतील असं कृत्य करणारा, तर मग त्याला सर्वस्वी तेच जबाबदार आहेत। मागच्या आठवड्यामध्ये त्यांच्या अशाच विधानामुळे कावळेसारखा एक कार्यकर्ता, त्यांनी बँड्रा सिलिंगला कनेक्टर ब्रिजवरती आत्महत्या केली, त्याला जबाबदार सदावर्ती का नाहीत? तुमचा संबंध काय मराठा समाजाच्या मागणीशी, मराठा समाजाच्या या आंदोलनाशी? पण सतत काहीतरी सुपाऱ्या घेऊन बसायचं आणि नंतर मराठा समाजावरती गरळ ओकरायचं। प्रत्येक वेळी मराठा समाजाचं शांत चालू असलेल्या आंदोलनामध्ये चितावण्या देऊन मराठा समाजाच्या पोरांना उकसवण्याचं काम हा सदावर्ती नेहमी करतो। परिणाम त्यांनी स्वतः बघितलेले आहेत। आधी ॲडव्होकेट होते, आता माझी ॲडव्होकेट झाले, कारण संविधान पाळायचा असतो हे आम्हाला शिकवू नये, त्यांनी स्वतः शिकावं। जी आंदोलनं शांतपणे चालू आहेत, जे मराठा समाज शांतपणे उपोषणामार्ग आंदोलन करत आहे, त्यांना अटक करण्याची मागणी करणारे तुम्ही कोण? याच सदावर्ती हायकोर्टात देखील याचिका केली होती, मराठा समाजाचं जे आंदोलन आहे किंवा जे आरक्षण आहे त्या संदर्भात त्याकडे आपण कसं पाहता? नाही, त्यांनी जी मागे नक्की शक्ती कुणाची आहे? नाही, पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी हायकोर्टामध्ये जी याचिका टाकली त्याच्याबद्दल मी काहीच बोलणार नाही, कारण तो त्यांचा संवैधानिक अधिकार आहे का माणसाचा याचिका टाकणं। याचिकेबद्दल तुम्ही कोर्टामध्ये बोला, आम्ही बाजू आमची कोर्टामध्ये मांडली, पण बाहेर येऊन नंतर मराठा समाजावरती गरळ ओकण्याची गरज काय? तुमचं काम तुम्ही कोर्टामध्ये जाऊन जर आमच्यावर विरुद्ध याचिका टाका, आम्ही टाकतो ना, आम्ही त्याला कॅपेबल आहोत, पण बाहेर येऊन चितावणी कोर करायचं, वेगवेगळ्या पद्धतीने तिकडे रुद्र रूप धारण करून दाखवायचं, ही काय संस्कृती नाही, ही विकृती आहे आणि मराठा समाजाला नाही तर महाराष्ट्राला लागलेली विकृती आहे। एकीकडे मराठा समाजाच्या विरोधात याचिका करायची किंवा भाष्य करायचं आणि दुसरीकडे एक मराठा आणि लाख मराठाच्या घोषणा देखील द्यायच्या, याकडे कसं पाहता त्यांच्या? ती विकृतीच आहे, तेच सांगतोय मी, ती काय संस्कृती महाराष्ट्राची अशी असू शकत नाही, ही विकृतीच आहे महाराष्ट्राला लागलेली। आणि त्यामुळे कधी जाणार, कधी वेगळ्या विदर्भाची मागणी करणार, महाराष्ट्र तोडण्याची कामं हे लोक करणार, कधी जाणार मराठा समाजाच्या विरोध गोष्ट करणार, पुन्हा जाऊन एक लाख मराठा लाख मराठाच्या घोषणा करणार, अशा पद्धतीचं जे माणसाचे जर विधानं असतील तर अशा प्रकारचे मुलांकडनं होणाऱ्या ज्या कृत्य असतील आम्ही या कृत्याचं समर्थन करत नाही, परंतु त्या मुलांच्या पाठीमागे आम्ही 100% उभे आहोत, त्यांना काहीही होणार नाही ह्याची ग्वाही आम्ही मुंबईतले मराठा समाज देतो। नहीं, मराठा समाज की कोई गुन्हेगार नहीं है, ये आंदोलनकारी है, 40 साल से आंदोलन चल रहा है, शांति से हमारा आंदोलन चल रहा है। घर में बैठ के नहीं, हमारे गाँव में बैठ के हम लोग आंदोलन करते हैं, किसी का घर नहीं तोड़ते, किसी का कुछ नहीं करते, पर जिस तरह से ये सदावर्ती जी से वो ये आते हैं, विधाने आते हैं, एक के बाद एक विधाने आते हैं कि मराठा समाज कैसे भी टूटे, मराठा समाज कैसे भी हाथ में पत्थर ले, जो इनको चाहिए वही हुआ है आज। फ़र्क सिर्फ उतना हुआ था, उनको चाहिए था कि ये लोग दूसरे के ऊपर करें,
पर हुआ उनके ऊपर। आज संभाजीनगर से आए हुए हमारे कार्यकर्ता थे, जिस तरह से ये मराठा समाज के ऊपर बात करते हैं उसका ये रिएक्शन था। मैं जो आंदोलनकारी है जिन्होंने ये कृत्य किया उस कृत्य का समर्थन नहीं कर सकता हूँ, पर हाँ उनके लिए हम लोग तैयार हैं, उनके लिए बैठे हैं, उनका जो भी उनका कोर्ट में जो भी चीज़ें लगेगी उसके लिए हम मराठा समाज के लोग या मुंबई में है हम लोग उनकी पूरी ख्याल करेंगे। नहीं अभी तक यहाँ पे सीनियर PI नहीं है, वो विजिट पे है, जैसे ही आते हैं हम लोग को FIR की कॉपी भी लगेगी, हमारे जो वकील है वो कोर्ट में हमारी बाजू रखेंगे। नहीं नहीं मैं इस तरह से इसको नहीं देखता हूँ, ये मराठा समाज का 40 साल से चल रहा आंदोलन है और एक ऐसा निर्णायक स्टेज पे आया है कि कभी भी किधर भी कभी भी और कुछ भी समय पे मराठा समाज का आरक्षण मराठा समाज को मिल सकता है। जिस हिसाब से मुख्यमंत्री साहब ने 2 दिन पहले ही जिस तरह से शपथ लेके जो बात कही है उसमें एक विश्वास जो था वो तो खड़ा हो गया कि मराठा समाज कुछ ही दिनों में मराठा समाज को आरक्षण मिल सकता है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।